के सागर करियर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी जो काही कंबाईनचा परीक्षेचा सा पेपर झाला या 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 करे आहे याचं डिटेलमध्ये अॅनालिसिस पाहतो आहे याचे बरेचसे पार्ट याच्या अगोदरच आपल्या के सागर करियर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आहेत ज्यांनी कोणी पाहिले नसतील ते देखील तुम्ही पाहू शकता शिवाय जो कंबाईनचा परीक्षेचा दोन हजार एकवीसचा पेपर आहे तो देखील आपण अशाच पद्धतीनं इन डिटेल अॅनालिसिस घेतलेलं आहे शिवाय राज्यसभा पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसचा कंबाईनचा जो पूर्वपरीक्षेचा पेपर आहे तो देखील आपण डिटेलमध्ये अॅनालिसिस केलेले काही पोलीस भरतीचे पेपर असतील जसं की पुणे ग्रामीण असेल पुणे आयुक्तालय असेल त्याच्यानंतर मुंबई सिटी असेल नागपूर असेल अशा बऱ्यापैकी पेपर आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सिरीजमध्ये आत्ता सध्या आपण इकॉनॉमिक्सच्या सेक्शनपर्यंत आलेलो आहोत ज्या ठिकाणी एखादा क्वेश्चन आला त्या ठिकाणी तो टॉपिक पूर्णच्या पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न आपण करतोय त्याच्यामुळं आपल्याला ले ही लेक्चर सिरीज थोडी लेंदी झालेली ले आपल्याला ले पाहायला भेटते परंतु त्या टॉपिकच्या भोवती आलेले जेवढे जे, जे काय आयोगाचे क्वेश्चन असतील काय वॉटेवर तीस असतील चाळीस असतील पन्नास असतील शंभर असतील वॉट एवर तेवढे सगळ्या क्वेश्चनला हात घालण्याचं काम मी माझ्यापर्यंत करतो आहे केसागर करिअर अकॅडमीचे काही महत्त्वाचे असे केसागरचे बुक्स आहेत महाराष्ट्रातील समाजसुधारक साहित्यिक भारतीय विचारवंत व अन्य महन्य व्यक्ती असं केसागरचं समाजसुधारकांवरती असलेलं पुस्तक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक सरांचं पुस्तक आहे त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास असं इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्सचं जे लुसंटचं सायन्सचं सा बुक आहे हे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या केसागर पब्लिकेशननं केलेलं आहे केसागर सामान्य विज्ञान मूळ लेखक तेच आहेत प्राध्यापक रविभूषण विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा चार जून दोन हजार तेवीस रोजी झाली होती त्यातील बावीस आउट ऑफ एकोणीस प्रश्न या पुस्तकातील होते आणि तेवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी झालेल्या तेवीस पैकी तेवीस प्रश्न याच पुस्तकातील होते महाराष्ट्रातील पंचायतराज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था लेखक प्राध्यापक व्ही पी पाटील असं आपलं पंचायतराजचं पुस्तक आहे त्याच्यानंतर पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स द महाराष्ट्र असं आपलं पॉलिटीचं बुक आहे संपूर्ण बुद्धिमापन त्याच्यानंतर सत्याऐंशीवी वी आवृत्ती असलेला आपला कंबाईनचा ठोकळा आहे गट गट क संयुक्त परीक्षा याच्यामध्ये सर्वच्या सर्व विषय कव्हर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की जवळपास ऐंशी प्रश्नाच्या आसपास प्रश्न हे याच पुस्तकातील येतं करंट पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे अर्थसंकल्प इन्क्लूड केलेले आहे वेगवेगळे इंडेक्स जे काय मानव विकास अहवाल असेल जागतिक भूक निर्देशांक असेल जागतिक शांतता निर्देशांक असेल आदी जे काय सर्वे आहेत ते सर्वच्या सर्व याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जेवढ्या ज्या काय पोस्ट आहेत पी एस आय सब एस ओ त्याच्यानंतर खाली ग्रुप सीच्या टॅक्स असिस्टंट असेल एक्साईज इन्स्पेक्टर असेल क्लर्क असेल या सर्वच्या सर्व, सर्व एक्झामसाठी हा ठोकळा अत्यंतिक उपयुक्त आणि दर्जेदार पद्धतीचा आहे त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून देखील अंकगणितचं पुस्तक आहे त्याच्यानंतर पी एस आय एस टी आय एस ओ परीक्षा प्रश्नपत्रिका संग्रह आहे ज्याच्यामध्ये दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणात्मक समावेश त्या ठिकाणी केलेला आहे आणि याच्यामधीलच एक पी डी एफ घेऊन विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या पुढे एक्सप्लेन करत असतो त्या पी डी एफच्या दर्जावरूनच तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये स्पष्टीकरण हे किती चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चनचं केलेलं आहे महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती असं इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यानंतर आपला हा आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी झालेला कंबाईनचा पेपर याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या सेक्शन पर्यंत आलो होतो एकोणसाठ नंबरचा क्वेश्चन आहे हा थोडा चालू घडामोडी अशा बेसिसला धरून विचारलेला क्वेश्चन आहे बघा आता एकोणसाठ नंबरचा क्वेश्चन आहे वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी दोन हजार एकवीस बावीस या अर्थसंकल्पामध्ये दहा लाखांपेक्षा अधिक असलेले लोकसंख्या दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या टिंबटिंब शहरी केंद्रासाठी रुपये दोन हजार दोनशे सतरा कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे म्हणजे दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली अशी किती शहर आहेत ज्याच्यासाठी केंद्रानं वायू प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी त्यांना निधी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो असे क्वेश्चन अटेम्प्ट करणे हे अवघड आहे म्हणजे हा हार्ड कॅटेगरीतला क्वेश्चन आहे ज्याचा कोणाचा तो का लागला त्याला लागला अदरवाइज ह्या क्वेश्चन एक तर स्किप केला पाहिजे जा बघा ज्याचा चांगल्या पद्धतीचा आहे ज्याला शंभरपैकी शंभर अटेम्प्ट नाही करायचा त्याने हा क्वेश्चन सरळ सरळ लेफ्ट केला तरी चालेल अशा कॅटेगरीतला प्रश्न डायरेक्ट फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न ह्याच्यामध्ये लॉजिक काय लावणार किंवा काय लावणार परंतु बरेचसे विद्यार्थी मित्रांना मी एक हिंट सांगितले जर सपोज असे आकडे विचारले बत्तीस बेचाळीस बावन्न आणि बासष्ट तर काय करायचं चढत्या क्रमाने हे सगळेच्या सगळे आकडे मांडून घ्यायचे बत्तीस बेचाळीस बावन्न 52... आणि बासष्ट आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की छोट्या आणि मोठ्या आकड्याला शक्यतो जायचं नाही छोट्या आणि मोठ्या आकड्याला जायचं नाही चढत्या क्रमाने मांडल्यानंतर जे दोन नंबरचा पर्याय असेल शक्यतो त्याला हिट करायचा आयोग तिथं उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बेचाळीस राहील म्हणजे ज्याने हे लॉजिक लावलं आणि उत्तर पण आहे अशा प्र अशा विद्यार्थ्याला मार्क मिळू शकतात अदरवाईज तुम्ही अशा पद्धतीचा क्वेश्चन एखादा अर्धा क्वेश्चन लेफ्ट केला तरी चालेल मार्क जाण्यापेक्षा ही, ही सल्ला मी तुम्हाला देऊ शकतो परंतु बरेचसे विद्यार्थी मित्र हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड म्हणजे वैयक्तिक मी असेल तर मी देखील हंड्रेड आउट ऑफ हंड्रेडच अटेम्प्ट करतो लॉजिक लावतो म्हणजे लावतोच म्हणजे काही ना काहीतरी क्वेश्चन लेफ्ट करायचा नाही अशा कॅटेगरीमध्ये मग जर चढत्या क्रमाने तुम्ही जर त्याला मांडला एसेंडिंग ऑर्डरनं तर एसेंडिंग ऑर्डरनं मांडल्यानंतर जो दोन नंबरचा ऑप्शन असेल विद्यार्थी मित्रांनो ते शक्यतो उत्तर असण्याचा प्रय त्या ठिकाणी असतं मग आता या प्रश्नाचं उत्तर काय तर बेचाळीस अशी दशलक्ष शहर आहेत ज्यांना वायू प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारनं काहीतरी निधी प्रोव्हाइड केलेला आहे ओके पुढचा क्वेश्चन साठ नंबरचा जोड्या लावा हा क्वेश्चन जरी डिरेक्टली माहिती नसला तरी लॉजिक लावून तुम्ही शंभर टक्के त्या क्वेश्चनच्या ऍन्सरपर्यंत शंभर टक्के पोहोचू शकला असा म्हणजे लॉजिक एकदम बेसिक सेन्सला लावणं हे या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपल्याला शंभर टक्के नेऊ शकतं बघा आता काय क्वेश्चन आहे देशातील द्वितीय क्रमांकाचा हित महत्वाचा आहे द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग कुठला बघा द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग कुठला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे जो पहिल्या क्रमांकाचा म्हणजे फर्स्ट क्रमांकाचा कृषी प्रधान कृषी प्रधान उद्योग कोणता आहे उद्योग आहे तो म्हणजे बघा तुम्ही जर इतिहासाचं पुस्तक वाचलं तर नारायण मेघाजी लोखंडे त्याच्यानंतर अहमदाबादचा टेक्स्टाईलचा लढा ज्यांनी महात्मा गांधींनी तो केला त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार संघटना जी काय का होती त्यांच्यासाठी चळवळी उभा केल्या तर त्यावेळी कापड उद्योग बघा टेक्स्टाईल म्हणजे त्या वेसपासून कापड उद्योग हे फार जास्त भरभराटीला आले होते त्याच्यामुळे पहिला कृषी प्रधान उद्योग म्हटला तर तो काय होईल कापड होईल कुठला होईल कापड होईल आणि दुसरा सेकंड नंबरचा दुसरा कृषी प्रधान दुसरा कृषी प्रधान उद्योग आहे तो आहे साखर उद्योग कुठला आहे साखर उद्योग मग आपल्याला ह्या ठिकाणी कुठला विचारलाय पहिला विचारलाय का नाही विचारला कुठला विचारलाय दुसरा विचारलाय द्वितीय क्रमांकाचा तर तो कुठला असणार आहे बट ऑबियस साखर उद्योग हा असणार आहे परंतु जर यदा कदाचित हा जर आला नसता तर ठीक आहे बाबा आपल्याला हा आला नाही तर आपण खाली वाचत जाऊ उत्तर कुठं सापडतंय का देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग सर्वात जुना सरळ सरळ कापड उद्योग आहे का नाही भारतातलं कापड त्यावेळेस इंग्लंड ह्याच्यामध्ये पण निर्यात केलं जायचं तुम्ही आठवा ना की रेशीम कापड एवढं बाहेर होतं की बाहेरच्या जगाच्या मार्केटमध्ये त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये त्या मखमली कापडाला भारताच्या मागणी होती म्हणजे सर्वात जुना जुना आणि संघटित क्षेत्रातला उद्योग कुठला आहे सरळ सरळ सुती कापड म्हणजे ब ला पाहिजे बलाय इथं आहे इथं ब ल आहे ऑप्शन गेला बलाय इथं आहे इथं ब व आहे ऑप्शन गेला आलो फिफ्टी फिफ्टी वरती बर पुढे जाऊ जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग ठीक आहे ज्यांनी पंचवार्षिक योजना व्यवस्थित वाचले त्यांना लगेच हिंड झाला असं की जलद औद्योगीकरण करण्यासाठी आपण काय केले तर लोह पोलाद उद्योग उभारले बरोबर नाही लोह पोलाद स्टील म्हणजेच काय मराठीमध्ये त्याला पोलाद असं म्हणतात इंग्लिशमध्ये स्टील म्हणतात म्हणजे जलद औद्योगीकरण पंचवार्षिक योजनांचा ज्यांनी बारका महिन्या ते बाराच्या बारा पंचवार्षिक योजना वाचल्यात त्याच्यामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचंच उद्दिष्ट होतं की जलद औद्योगीकरणासाठी आपण काय केले लोह पोलाद उद्योग उभारले मी मागच्याच लेक्चरला सांगितले की दुसरी पंचवार्षिक योजना चौथी पंचवार्षिक योजना आणि सहावी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये आपण काय केले स्टील कारखाने जे काय आहे स्टील उद्योग उभारलेले दिसतात दुसऱ्या म्हणजे भिलाई बोकारो आणि रूर केला चौथ्यामध्ये तर लक्षातून गेलं सहाव्यामध्ये सेलम अशा पद्धतीचे जे काय स्टील प्रकल्प आहेत हे उभारलेले आपल्याला दिसतात दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे जलद औद्योगीकरणासाठी कारणीभूत ठरणारा उद्योग कुठला असणार पोलाद लोहपोला आहे परंतु आपण असं समजू की हेही तुम्हाला जमलं नाही पण नवीन तंत्रज्ञानाचा वापर बघा नवीन तंत्रज्ञानाचा वापर सरळ सरळ वाहन उद्योगामध्ये केले का नाही बघा की तुम्ही टाटा मोटर्सनं आत्ता रिसेंटली डोळ्यासमोर उदाहरण आण इलेक्ट्रिकल कार आलेत टाटाची इलेक्ट्रॉनिक कार आली नेक्सॉन त्याच्यामध्ये मॉडेल आले त्याच्यानंतर टेस्लाने इलेक्ट्रॉनिक्स काढलेत म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा जास्ती पहिले काय एसी होते का गाड्यांमध्ये एसी बसवायला लागले त्याच्यानंतर वेगवेगळे फंक्शन त्याच्यामध्ये आलं एअरबॅग झाल्या किंवा जे पाठीमागं कॅमेरे आले म्हणजे तुम्हाला रूट ॲटोमॅटिक होतो म्हणजे नवीन तंत्रज्ञान असलेल्या ज्या काय जास्तीत जास्त वापर हा कुठला कशामध्ये केला जातो वाहन उद्योगामध्ये केला जातो एकदम कॉमन सेन्सनं ह्या ड ला व पाहिजेल म्हणजे पाहिजे आता बघा ड ला व इथं आहे ड ला व इथं आहे ड ला व इथं आहे ड ला र आहे ऑप्शन गेला हा, हा? इथं पण ड लाव आहे इथं पण ड लाव आहे त्याच्यानंतर काय ऑप्शन इलिमिनेट झालं नाही म्हणजेच आपल्याला ह्या पंचवार्षिक योजनावरून आपल्याला उत्तरापर्यंत जाणं अपेक्षित होतं जलद औद्योगोगीकरण हे लोह पोलादवरून झालं होतं म्हणजे क र क र कल अ फक्त आणि फक्त इथं आहे त्याच्यावरून ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर राहिलं असतं मग आता नीट बघा आपलं कन्फ्युजन झालं होतं एक आणि तीनमध्ये एक आणि तीनमध्ये आणि तुम्हाला मी सांगितले एक आणि मध्ये जर कन्फ्युजन झालं तर जास्तीत जास्त प्रेफरन्स ऑप्शन नंबर तीनला द्या तुमचा जास्तीत जास्त कल हा ऑप्शन नंबर तीनला उत्तर ठेवण्याकडे असला पाहिजे ओके मग आता या प्रश्नाचं जे काय हे उद्योग आहेत जे काय कापड उद्योग आहेत त्याच्या संदर्भात आपण एक बेसिक बेसिक माहिती पाहू पाँग। बघा स्पष्टीकरण साखर उद्योगाची सुरुवात लघु उद्योगातून झाली एकोणीशे तीन मध्ये बिहार राज्यामध्ये आधुनिक धर्तीवरती हा सगळ्यात महत्वाचा आहे आधुनिक धर्तीवरती पहिला साखर साक पहिला साखर साखर कारखाना पहिला साखर कारखाना सुरू झाला कुठं झाला एकोणीसशे तीनला बिहारमध्ये झाला बघा एकोणीसशे तीनला बिहारमध्ये मग तुम्ही म्हणता अहमदानगर अं अहमदनगरमध्ये पहिला विखे पाटलांनी सुरू केलेला आहे तो काय तर तो सहकारी तत्वावरती सुरू केलेला पहिला सहकारी साखर कारखाना आहे बघा महाराष्ट्रामध्ये पहिला तो देशातला पण आहे आणि महाराष्ट्रातला पण आहे पण तो काय आहे पहिला पहिला सहकारी सहकारी तत्वावरती पहिला सहकारी तत्वावरती सुरू केलेला कारखाना सुरू केलेला साखर कारखाना साखर कारखाना कुणी चालू केलाय विखेंना सुरू केलाय विखे पाटलांना सुरू केला कुठं केला अहमदनगर मध्ये केलं अहमदनगर मध्ये केलं यातला सहकारी हा शब्द खूप जास्त महत्वाचा आहे सहकारी पहिला सहकारी तत्वावरती सुरू केला साखर कारखाना विखेन सुरू केला अहमदनगर येथे सुरू केला मग आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर हा अत्याधुनिक धर्तीवरती असणारा बिहार मधला असणारा एकोणीशे तीन साली चालू केलेला आहे मग आता बघा सा सरकारने साखर उद्योगाला संरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणी साखर कारखान्याच्या उद्योगांचं स्थिरीकरण झालेलं आपल्याला दिसतं आज साखर उद्योग देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे आज साखर उद्योग हा देशातील कितव्या क्रमांकाचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे म्हणजे जर तुम्ही मोठ्या उद्योगांमध्ये जर बघितलं तर मोठ्या उद्योगांमध्ये थर्ड क्रमांकाला साखर उद्योग आहे कृषी प्रधान फक्त विचार केला बघा कृषी प्रधान विचार केला तर दोन नंबरला आहे कारण एक नंबरला कोणी कापड आहे बघा कृषी आधारित उद्योगांमध्ये साखर उद्योग हा कापड उद्योगापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे दुसरा म्हणजे फक्त कृषी प्रधानावरती विचार केला तर कृषी प्रधानावरती कापड उद्योग हा एक नंबरला आहे साखर उद्योग हा दोन नंबरला आहे परंतु मोठ्या उद्योगांचा सारासार विचार केला तर साखर उद्योग हा तीन नंबरला आहे सुती उद्योग हा देशातील सर्वात प्राचीन उद्योग आहे हा पण मुद्दा लक्षात सुती उद्योग म्हणजे कसला कापड उद्योग सुती उद्योग म्हणजे कसला तर कापड उद्योग तुमचा जो कापड उद्योग आहे सुती उद्योग हा देशातील सर्वात प्राचीन उद्योग असून या उद्योगाने साडेचार कोटी कामगारांना प्रत्यक्ष रोजगार पुरवलेला आहे अनुषंगिक कृषी उद्योग व यंत्रमाग हातमाग सूत गिरण्या कापूस कारखाने यांचा विचार करता या उद्योगाने जवळपास प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या जवळपास दहा कोटी कामगारांना काम, काम पुरवलेले असं चित्र या ठिकाणी दिसून येतं शेतीनंतर या क्षेत्राने देशात जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जागतिक पातळीवरती सुती उस्रोगातील पहिल्या पाच मोठ्या उत्पादकांमध्ये भारताचा समावेश होतो हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की बाबा कृषी उद्योग हा सगळ्यात टॉप लेवलचा उद्योग आहे जागतिक पातळीवरती सुत्यो सुती उद्योगात उद्योगातील पहिल्या पाच मोठ्या उत्पादकांमध्ये कुणाचा समावेश होतो तर भारताचा समावेश होतो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे अलीकडच्या काळामध्ये भारताने वस्त्र उद्योगामध्ये प्रतिवर्ष नऊ ते दहा टक्के वृद्धी दर नोंदवलेला आहे गेल्या तीन द दशकामध्ये कापड गिरण्यांमध्ये फार मोठी झपाट्यानं वाढ झालेली आपल्याला दिसून येते एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारतातील कापड गिरण्यांची संख्या किती होती तीनशे अठ्ठावन्न होती नंतर तो बरेचसे घटले आहेत आपल्याला माहिती आहे आपले वाढ वडील आजोबा वगैरे असं जर विचार केला तर शंभर टक्के कोण ना कोण कापड उद्योगामध्ये आपल्याला काम करताना दिसतं दरम्यानच्या काळामध्ये या संख्येत जवळपास आठ पट वाढ होऊन आजही ती संख्या तीन हजार चारशे उद्योगांवरती गेलेली आहे देशातील बहुतांश कापड गिरण्या ह्या खाजगी मालकीच्या असून तेथे कापड गिरण्यांमध्ये सध्या साधारणतः अडीचशे कोटी चौरस मीटर कापड उत्पादन घेतलं जातं लोहपोल उद्योग लोहपोलाद उद्योग हा देशातील एक प्रमुख उद्योग असून वाढत्या औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवरती या उद्योगाच्या वाढीस देशात फार मोठी वाव आहे स्वातंत्र्योत्तर काळात लोहपोलाद प्रकल्पाच्या उभारणीवरती विशेषत्व लक्ष केंद्रित केले होते हे आपल्याला माहिती आहे हे प्रकल्प आपल्या क्षमतेच्या साठ ते पंच्याऐंशी टक्के इतकंच उत्पादन करतात हे देखील त्या ठिकाणी वस्तूची स्थिती आपल्याला नाकारता येणार नाही म्हणजे शंभर टक्के वस्तू शंभर टक्के हे करतात का त्यांच्या क्षमतेचा वापर करतात का करत नाहीत हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे पुढं पुढचा क्वेश्चन आहे कॅगवरती पॉलिटीचा आवडता टॉपिक असलेला आहे आणि हा पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स अशा दोन्ही पार्टला हे करतो कॅग तुम्ही जर पॉलिटी बघितल्या तर पॉलिटीतला हे आहे कलम क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस नुसार राष्ट्रपती काय करत असतात कॅगची नियुक्ती करत असतात राष्ट्रपती नियुक्ती करतात वेतन राष्ट्रपती ठरवतात वे अशा पद्धतीनं परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं की कॅगच्या संदर्भात राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असं वर्डिंग वापरलं जात नाही कारण कॅगला जर काढायचं असेल तर संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो पण ठीक आहे हा क्वेश्चन विचारताना त्यांनी इकॉनॉमिकच्या अँगल विचारलाय काय म्हणतात नियंत्रक व म्हणतो आपण कॅग असं म्हणतो नियंत्रक व लेखा परीक्षक यांना पुरवणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यापासून म्हणजे जो लेखा अहवाल आहे हा प्राप्त झाल्यापासून टिंबटिंब दिवसाच्या आत लेखा अहवाल ते टिप्पणी ते टिंबटिंब करू शकतात म्हणजे अहवाल प्राप्त झाल्यापासून टिंबटिंब दिवसाच्या आत लेखा परीक्षणावरती अहवाल जो आहे ते सादर करू शकतात मग या ठिकाणी बघा तीस साठ नव्वद आणि एकशे वीस ॲज पर माय नॉलेज आतापर्यंतचे म्हणजे जेवढे आपण बुक वाचतो त्याच्यामध्ये तर असा डिरेक्टली आकडा काय कुठं मेन्शन केलेला नाही किंवा के हा पी वाय क्यू पण नव्हता त्याच्यामुळे कुठल्या तरी एका आकड्याला घेऊन जाणं अपेक्षित होतं तुम्हाला आता माहिती आहे छोटा आणि मोठा आकडा ह्याला तर जात नाही तीस दिवस आणि एकशे वीस दिवस मग नव्वद की साठ याच्यापैकी कुठल्या तरी एका ऑप्शनला हिट करायला पाहिजे होता अशा अनुषंगाने हा क्वेश्चन होता परंतु जर तुम्ही चढत्या क्रमांना वाचल तीस साठ नव्वद आणि एकशे वीस तर ह्यातला जो काय दोन नंबरचा आकडा आहे तुम्हाला मागाची स्ट्रिक सांगितल्यानुसार दोन नंबरला साठ साठ दिवसाच्या आत या लॉजिकनं देखील या प्रश्नाचं उत्तर आलं असतं शेवटी हा एक प्रकारचा तुक्काच आहे म्हणजे बऱ्यापैकी लागतो पण त्या ठिकाणी तेवढं डेरिंग करून तुम्ही तो मार्क करणं हे जास्त महत्वाचं तुम्हाला इथं ऐकायला म्हणजे मी सांगो महाराष्ट्राच्या व्यासपीठावरून कित्येक जण कसे कितीतरी लॉजिक सांगतात ट्रिक सांगतात परंतु विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुमचं त्या ठिकाणी तेवढ्या पद्धतीनं तुम्ही पॉझिटिव्ह राहत नाही तोपर्यंत तुम्ही त्या तसे मार्क करू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची किंवा तेवढं तुमचा ब्रेन तेवढ्या पद्धतीने चालू शकत नाही आता विचार करा की रिस्क घेतल्याशिवाय मार्क्स तर पडणार नाहीत आता सपोज त्यावेळेस पेपरमध्ये मी सलग दोन्ही क्वेश्चनला जर ही स्ट्रिक वापरली असती तर कुठला ना कुठला तरी क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस वाढले असते आणि लग बघा विद्यार्थ्यांचा ज्यांनी त्या प त्या ट्रिकचा वापर केला चढत्या क्रमाने मांडला आणि दोन नंबरच्याला उत्तरला हिट केलं तर त्या त्या विद्यार्थ्याला दोन मार्क पडले जे कोणालाच मार्क पडणार नव्हती दोन मार्क ती पोरग कधीही दोन मार्कानं लीड न राहणार कारण बाकीचे प्रश्न तर त्याला येणारच मग या ठिकाणी एक अभ्यासाचा भाग म्हणून हा क्वेश्चन त्यावेळी नवीन होता मग या नवीन क्वेश्चनमधून आपण काय शिकलं पाहिजे की जो कॅग आहे ह्या कॅगला कॅगचं काम काय मग ह्याचं करायचं लेखापरीक्षण करायचं आणि आता एकोणीसशे शहात्तर नंतर फक्त त्याला ऑडिटिंगचंच काम त्याच्याकडे ठेवलेलं आहे बाकीची जी काय कामं होती ती काढून टाकलेली आपण पुढं एक्सप्लेनेशनमध्ये पाहूच नियंत्रक व लेखापरीक्षक ज्याला कॅग असं म्हणतात कलम क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतीय पॉलिटी ज्याला भारतीय राज्यघटना असं म्हणतात त्याच्यामध्ये त्याची नोंद करण्यात आलेली अत्यंतिक महत्वाचा असा व्यक्ती आहे की ज्याला राष्ट्रपती नियुक्त करत असतो सगळे आर्थिक व्यवहारावरती एक प्रकारचा त्याच्या हातामध्ये असतात म्हणजे बाबा सरकारनं योग्य ठिकाणी पैसा वापरला आहे का नाही या सर्वांची चौकशी करण्याचं को काम कोण करत असतो हा कॅग करत असतो मग ह्या कॅगला जो अहवाल प्राप्त झाल्यापासून त्यानं साठ दिवसाच्या आत त्याच्यावरती काय करायचे असते नोट म्हणजे टिप्पणी द्यायची असते मग भारताची सर हिशोब तपासणी ज्याला कॅग असं म्हणतात बघा ज्याला कॅग असं म्हणतात कॅग असं म्हणतात मग नेमणूक आणि कार्यकाळ नेमणूक कोण करत असतं भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस मध्ये ऑलरेडी पी वाय क्यू आहे एकशे अठ्ठेचाळीस मध्ये भारताला एक भारता कॅग आहे अशी असण्याचे अधिकार आहेत असे राष्ट्रपतींना अधिकार देऊन नेमणूक कोण करतात नेमणूक राष्ट्रपती करतात भारताचे सर तपासणी ज्याला कॅग असं म्हणतात कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं इथं आयोगानं वारंवार विद्यार्थ्यांना फसवलेले की कॅकचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो असं देतात तर कॅग हा पाच वर्षांसाठी नसून हा सहा वर्षांसाठी कारण आर्थिक संदर्भात अत्यंतिक महत्वाचा असलेला म्हणजे अत्यंतिक दर्जेदार पदावरती संसदेच्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे कॉन्स्टिट्युशनल पद आहे ते आणि एवढ्या मोठ्या पदावरती बसणाऱ्या माणसाचा कार्यकाल किती ठेवलेला आहे सहा वर्ष ठेवलेलं आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे कार्यकालावरती आयोग वारंवार हिता फसवते कारण आपल्याला जनरल सवय लागलेली ला असते की बाबा पाच कार्यकाल असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्याच्यानंतर दुसरा पॉइंट बघा तो एक प्रकारच्या भारताच्या अर्थव्यवहारांवरती वरचा काय आहे संरक्षण कवचच आहे सर्वसाधारण ज्याला प्रदीर्घ असा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे व लेखांच्या संदर्भात आर्थिक व्यवहारांचे उत्तम ज्ञान कि आहे अशाच व्यक्तीला या पदावरती म्हणजे त्याला काय पाहिजे की प्रशासकीय कामाचा अनुभव आहे पाहिजे मी माझ्या माहितीनुसार बरेचसे आय एस ऑफिसर ह्या कॅग ह्या पदावरती बसलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यांना लेख्या संदर्भात आणि आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात उत्तम ज्ञान असायला पाहिजे अशाच व्यक्तीला या पदावरती नियुक्त केलं जातं मेनमध्ये पदच्युती घटनात्मक पद आहे तिथं आयोग बऱ्याचशा वेळा विचारतात ही घटनात्मक पद आहे की नाही म्हणजे कवयधानिक पद आहे असं पण म्हणतं ते हे पद जे काय हे कॉन्स्टिट्युशनल पद आहे म्हणून तर कलम ज्याचं आर्टिकल राज्यघटनेमध्ये असतं ते कॉन्स्टिट्युशनल पद असतं मग आता बघा घटनात्मकता घटनात्मकरीत्या निर्माण झालेल्या या पदावरील व्यक्ती पदावरून दूर करावायच्या असल्यास संसदेचा हा पॉइंट महत्वाचा आहे की त्यांना काढणार कसं ऑलरेडी आयोगानं याच्यावरती पिवायचे विचारलेले आहेत काढणार कसं संसदेच्या दोन्ही गृहामध्ये तसा ठराव दोन तृतीयांश मी तुम्हाला सांगितलं ना टू थर्ड मेजॉरिटीनं काय झाला पाहिजे पास झाला पाहिजे त्याच वेळी राष्ट्रपती त्यांना काढण्याचा आदेश देतात म्हणजे सभागृहाचं जे आपलं लोकसभा आणि राज्यसभा याच्या दोन्ही गृहांमध्ये टू थर्ड मेजॉरिटीनं जर त्यांना काढण्याचा जो काय अध्यादेश आहे किंवा काढण्याचा जो काय ठराव आहे तो जर संमत झाला तर नंतरच राष्ट्रपती काय करतात त्यांना काढत असतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी जी पद्धत लागते तीच पद्धत कॅग या पदाला दूर करण्यासाठी लागते आयोगानं हित देखील प्रश्न विचारलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे काही जजेस आहेत त्यांना सेम आपण याच पद्धतीने काढतो इम्पिचमेंट करून टू थर्ड मॅजॉरिटीनं काढतो दोन्ही सभागृहाचं विशेष बहुमत टू थर्ड मॅजॉरिटीनं अगदी तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात ज्या पद्धतीनं पदावरून दूर केलं जातं त्याच पद्धतीचा वापर करून कॅगला पदावरून दूर केलं जातं मग ह्याचं जे काय वेतन आहे म्हणजे पगार आहे किंवा सेवा शर्ती आहे ते कोण ठरवतं तर वेतन आणि सेवा शर्ती भारताच्या कॅगचे नियंत्रक व महालेखा परीक्षक शक्यतो आयोग ही शब्द वापरतो बरं का नियंत्रक व महालेखा परीक्षक भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतकंच काय असतं वेतन असतं मग ही क्वेश्चन विचारणार आहे की त्याचं वेतन पुन्हा एवढं असतं तर जे काय सुप्रीम कोर्टचे जजेस आहेत त्यांच्या एवढंच त्यांना वेतन भेटतं आयोगानं हि क्वेश्चन विचारलेलं आहे किती भेटतं साधारणतः अडीच लाख रुपये वेतन आहे आणि इतर महागाई भत्ते वगैरे त्याच्यामधून धरले जातात दुसरी महत्वाची गोष्ट की भारताच्या कॉन्स्युलेटेड फंड ऑफ इंडिया ज्याला भारताच्या संचित निधीमधून त्यांचा पगार केला जातो हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणजे भारताच्या जो काय भारित खर्च आहे प्रभारीत खर्च आहे याच्यावरती ह्या पद डिपेंड असतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतकं त्यांना वेतन आणि हा पगार भारताच्या संचित निधीतून दिला जातो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं नियंत्रक महा महालेखा परीक्षकास प्रतिकूल ठरतील अशा प्रकारचे कोणतेही बदल त्याच्या वेतन श्रेणीमध्ये आणि सेवा शर्तीमध्ये त्याच्या चालू कालखंडामध्ये करता येत नाहीत हे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे त्याच्यामुळे तेवढे त्यांना अधिकार देणं क्रमप्राप्त आहे तसं का करता येणार नाही म्हणजे त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये किंवा चालू काळामध्ये बदल का केला जाणार नाही कारण त्यामागे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे त्याला निपक्षपातीपणे वागता यावं असं त्याच्या पाठीमाग अभिप्रेत आहे परंतु ह्याच्या कार्यकक्षा का काही कमी केल्या आणि आता कॅगला फक्त फक्त ऑडिटिंगचं काम ठेवलेलं आहे आणि कॅग जे काय आहे ज्या पद्धतीनं संसदेचे लेखे तपासतात त्या पद्धतीनं राज्याचे लेखा परीक्षण किंवा ऑडिटिंग करण्याचं काम कोणाकडे असतं ह्यांच्याकडे असतं कॅकडंच असतं शिवाय राष्ट्रपतीनं जर एखाद्या संस्थेचं ऑडिटिंग करायला लावलं ते देखील कॅक स्वतः राष्ट्रपतींच्या आदेशाखाली काय करू शकतात एखाद्या संस्थेचं ऑडिटिंग करू शकतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आता एकोणीसशे शहात्तर सालापासून कार्यकक्षा एकोणीसशे शहात्तर पर्यंत म्हणजे एकोणीसशे शहात्तरच्या अलीकडं जो कॅग होता हा लेखाविषयक कामे लेखा तपासणीविषयक कामे असे दोन भागांमध्ये त्याचं काम पडायचं म्हणजे लेखाविषयक कामे आणि लेखा तपासणीचे तपासणीचे आता फक्त तपासणीचे अधिकार राहिले म्हणजे ऑडिटिंगचे राहिले लेखाची कामं आता तो करत नाही त्यांच्या लेखाविषयक कामांमध्ये केंद्र व राज्य सरकारांच्या हिशोब ठेवण्याच्या कामाचा देखील समाविष्ट होता मग आयोग हित क्वेश्चन विचारतो राज्याचे लेखी तपासणीचं काम किंवा लेखे तपासणीचं काम कॅक करतो का आपल्याला के, असं वाटतं की कॅ केंद्राने म्हणलं राज्याचं कशाला करेल शंभर टक्के केंद्र सरकार तसेच राज्य बघा केंद्र तसेच राज्य यांच्या ऑडिटिंगचं काम हा स्वतः कॅक करत असतो लेख्यांचा वार्षिक अहवाल वार्षिक आढावा घेई व हिशोब ठेवण्याच्या बाबतीत बाबतीच्या ज्या काही पद्धती आहे यासाठी तो मार्गदर्शन स्वतः तो मार्गदर्शनाचं देखील काम करत असे तो प्रतिवर्षी राष्ट्रपतींना वार्षिक जमेच्या आणि खर्चांच्या बाबी बाबीचा सा तपशील सादर करत असो म्हणजे वरती राष्ट्रपतींना आणि खाली राज्यामध्ये राज्यपालांना जो काय लेखापरीक्षणाचा अहवाल कॅग काय करत असतो सादर करत असतो परंतु एकोणीसशे शहात्तर सालापर्यंत पासून बघा एकोणीसशे शहात्तर पासून पुढं म्हणजे आतापर्यंत कॅक लेखावा जमा खर्चाच्या ज्या काय नोंदी ठेवण्याच्या कामाची जी काय जबाबदारी होती ती त्यांचे कमी करण्यात आली म्हणजे आता लेखा आणि जमा खर्चाच्या नोंदी ते करत नाहीत आता फक्त कॅग काय करत असतात ऑडिटिंगचं म्हणजे हिशोब तपासणीचे तपासणी किंवा जा, ज्या ज्याला इंग्लिशमध्ये ऑडिटिंग असं म्हणतात तर फक्त आणि फक्त आता ऑडिटिंगचं कामच कॅग करतो लेखे तयार करण्याचं काम कॅग आता तयार करत नाही एवढं लक्ष म्हणजे कॅग करत नाही एवढं लक्षात ठेवायचं मग आता ह्यांचे काम काय काय आहेत की संसदेने ठरवून दिल्याप्रमाणे खर्च केला, केला जात आहे का किंवा केला जात नाही बघा संसदेने ठरवून दिल्याप्रमाणे खर्च केला जात आहे किंवा नाही संसदेने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन होत नाही ना याची खात्री करून घेणे हे त्यांचं सर्वात महत्वाचं काम आहे केला जाणारा खर्च हा योग्य आहे का की नाही याचा विचारपूर्वक की तो विचारपूर्वक केला जात आहे की नाही असा खर्च करताना योग्य ती काटकसर केली जात आहे की नाही हे तपासण्याचं काम कोणाचं आहे कॅगचं आहे म्हणजे खर्च योग्य पद्धतीनं केला जात आहे नाही आहे की नाही ना, बाबा काटकसर केली जात आहे का योग्य त्या ठिकाणीच पैसा वापरला जातो आहे का हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे कॅगची आहे जर एखाद्या बाबीवरील खर्चामुळे घटनात्मक तरतुदीचे अथवा एखाद्या कायद्याचे उल्लंघन होत असेल असे जर त्याला वाटले तर तो खर्च तो अमान्य करू शकतो तो खर्च तो, तो अमान्य करू शकतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं तो व्यावसायिक हिशोब तपासणीचा बघा तो व्यावसायिक हिशोब तपासणींना शासकीय कंपन्यांच्या हिशोब तपासणी शासकीय कंपन्यांचे पण हिशोब तपासणीचं काम कामामध्ये तो मदत करतो आणि अशा हिशोब तपासणीच्या बाबतीत तो पद्धत विहित करू शकतो राष्ट्रपती बघा हित क्वेश्चन आयोगानं विचारलेला आहे राष्ट्रपती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हिशोब तपासणीची जबाबदारी देखील त्याच्यावरती सोपवू शकतात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कुठल्या आपल्या सगळं पंचायतराज ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचं नाही म्हणा पण मी स्थानिक स्वराज्य संस्था सांगतोय ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्यानंतर इकडं नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ह्या ज्या काय स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्या एखाद्या महानगरपालिकेच्या हिशोब तपासणीचं काम देखील कॅगवरती राष्ट्रपती देऊ शकतात हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं केंद्राच्या लेखासंबंधीचा आपला तपासणी अहवाल कॅग जे काय हे राष्ट्रपतींना सादर करतात राष्ट्रपती करता, हा अहवाल संसदेसमोर मांडतात राष्ट्रपती हा अहवाल संसदेसमोर मांडतात मग आयोग फसवण्यासाठी काय करतं की कॅग कॅग स्वतः हा अहवाल संसदेसमोर मांडतो असं स्टेटमेंट येतं कॅग काय करतो कॅग राष्ट्रपतीला अहवाल देतो आणि राष्ट्रपती तो संसदेसमोर मांडतो एवढं लक्षात ठेवायचं कॅग स्वतःहून संसदेसमोर अहवाल मांडत नाही हा मुद्दा या ठिकाणी विशेषत्वानं लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे राज्याच्या हिशोब तपासणीचा अहवाल राज्याच्या सदर राज्याच्या राज्यपालांकडं कॅग काय करत असतो सुपूर्द करत असतो आपला गट ब गटक संयुक्त पूर्वपरीक्षा केसागरचे जे काय सत्याऐंशी वी आवृत्ती आहे त्याच्यामधून हे पॉइंट्स घेतलेले आहेत हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं बासष्ट नंबरचा क्वेश्चन आहे बासष्ट नंबरचा क्वेश्चन आहे राजकोषीय तूट तुटीवरती क्वेश्चन आहे विचारतं इकॉनॉमिक्समध्ये राजकोषीय तूट आणि वर्षातील व्याज व्याजभरणा वर्षातील व्याज व्याजभरणा याच्यातील फरकाला टिंबटिंब म्हणतात वित्तीय तूट प्राथमिक तूट अंदाज पत्रिकेतूट आणि महसुली तूट म्हणजे हे जे काय तुटींचे प्रकार आहेत हे याच्यावरती आयोग वारंवार फिरून फिरून प्रश्न विचारतं म्हणजे विचारतंच मग आता बघा राजकोषीय तूट आणि वर्षातील व्याज भरणा याच्यातील फरकाला टिंबटिंब असे म्हणतात मग आता बघा काही आपण गोष्टी थोड्या पाहू तुम्हाला मी तूट सांगतो बघा महसुली तूट कधी म्हणायचे बघा आणि त्याची ट्रिक काय असेल महसुली तूट बरोबर एक नंबरला आपण बघू महसुली तूट महसुली तूट महसुली तूट मध्ये महसुली उत्पन्न महसुली उत्पन्न, उत्पन्न वजा महसुली खर्च महसुली खर्च म्हणजे महसुली उत्पन्नातून महसुली खर्च वजा केला बघा खर्चाचं प्रमाण जास्त झालं तर नंतरच तूट होणार ना म्हणजे लॉजिकली विचार करायचं महसुली उत्पन्नातून महसुली खर्च जर उत् वजा केलं तर आपल्याला काय भेटणार आहे महसुली तूट आहे आणि ह्याचे ट्रिक काय असणार आहे लक्षात कसं ठेवायचं की लक्षात ठेवायचं दोन वेळा दोन वेळा महसुली हा शब्द आला पाहिजे महसुली महसुली इथं पण महसुली आलाय इथं पण महसुली आलाय असा दोन वेळा महसुली शब्द आला तर शंभर टक्के काय असते महसुली तूट असते दोन नंबरला भांडवली तूट भांडवली तूट भांडवली तुटीचा विचार करता दोन वेळा भांडवली शब्द आला पाहिजे भांडवली उत्पन्न भांडवली उत्पन्न वजा भांडवली खर्च भांडवली खर्च भांडवली उत्पन्न माझा भांडवली खर्च लक्षात ठेवायची ट्रिक कशी दोन वेळा दोन वेळा भांडवली हा शब्द आला पाहिजे दोन वेळा भांडवली हा शब्द आला पाहिजे तिसरी तूट आहे आपली अर्थसंकल्पीय तूट तुम्ही जर ह्या हे मी सांगतोय तेवढ्या जर तुटी केल्या तर तुम्हाला आयोगाच्या खूप म्हणजे खूप सगळे प्रश्न सुटणार एवढ्या एका चार्टवरती अर्थसंकल्पीय तूट एकूण उत्पन्न एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च एकूण खर्च तर त्यावेळी ती जी तूट असते ती असते म मग तुट मग याचे ट्रिक काय दोन वेळा एकूण हा शब्द आला पाहिजे एकूण शब्द आला पाहिजे किती वेळा दोन वेळा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची आहे ती आहे राजकोषीय तूट बघा चार नंबरला आहे राजकोषीय तोट राजकोषीय किंवा त्याला वित्तीय तुट असं पण म्हणतात राजकोषीय तोट किंवा वित्तीय तुट तर सरकारनं जे काही कर्ज घेतलेलं असत सरकारने घेतलेले घेतलेले कर्ज घेतलेले कर्ज किंवा कर्ज देयता ह्या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो राजकोषीय तुटामध्ये तुटीमध्ये होतो आणि मग लक्षात ठेवण्याचे शब्द काय तिथं की कर्ज कर्ज असा जर शब्द दिसला तर शंभर टक्के ती काय असते राजकोषीय तूट असते ओके पाच नंबरची तूट आहे प्राथमिक तूट प्राथमिक तूट प्राथमिक तूट कशी ओळखायची बघा प्राथमिक तूट प्राथमिक तूट ह्या राजकोषीय तुटीमधून राजकोषीय तुटीमधून जर तुम्ही व्याज वजा केलं बघा राजकोषीय तुटे राजकोषीय तुट म्हणजे काय एक प्रकारचं कर्ज आहे राजकोषीय तुट म्हणजे काय एक प्रकारचं कर्ज आहे त्याच्यामधून जर तुम्ही व्याज वजा केलं तर जे काय राहते ती प्राथमिक तूट राहते म्हणजेच व्याज ही कशाची ट्रिक आहे व्याज ही प्राथमिक तुटीची ट्रिक आहे आणि सगळ्यात शेवटचे ज्याला फायनान्शियल एकच मिनिट हा बद झालं एवढंच हा मग आता बघा आपण जे सगळं बघितलेले हि राज वित्तीय तुट नको बर का आणि सहा नंबरला आहे वित्तीय तूट वित्तीय तूट मग ही जी काय वित्तीय तूट आहे त्या ठिकाणी आरबीआय कडून घेतलेलं कर्ज आरबीआय कडून घेतलेले कर्ज मग हि तर आरबीआय आलं पाहिजे आरबीआय वित्त म्हटलं की आरबीआय आलं पाहिजे वित्तीय तूट मग आता बघा आपल्याला क्वेश्चन विचारला होता ऑप्शन मध्ये होतं प्राथमिक तूट राजकोषीय तूट वित्तीय तूट आणि काय ऑप्शन होता अजून एक अंदाजपत्रिकेत तूट मग आता हिथं बघा आपण हे जेवढ्या जेवढा चार्ट बघितला ह्या चार्टमध्ये तुमचं सगळं कव्हर होऊन जाऊ जातं जा बघा सहा प्रकारच्या तुटी आहेत सहा महसुली मध्ये महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च दोन वेळा महसुली शब्द आला पाहिजे भांडवली तुटीमध्ये भांडवली उत्पन्न वजा भांडवली खर्च दोन वेळा भांडवली शब्द आला पाहिजे अर्थसंकल्पीय तुटीमध्ये एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च याच्यामध्ये फक्त महसुली येत नाही महसुली प्लस भांडवली असा एकूण उत्पन्न खर्चामध्ये पण भांडवली खर्च प्लस महसुली खर्च म्हणजे एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च असा एकूण हा शब्द आला ही ट्रिक आहे पलीकडची आपली तर ते काय असते अर्थसंकल्पीय तूट असते राजकोषीय तूट म्हणजे सरकारने घेतलेले कर्ज बघा राजकोषीय तूट म्हणजे काय सरकारने घेतलेले कर्ज ह्याच्यामध्ये हिंट काय असणार आहे आपली कर्ज हा शब्द आला तर शंभर टक्के राजकोषीय तुटे आहे त्याच्यानंतर प्राथमिक तूटमध्ये राजकोषीय तुटीतून व्याज वजा केलं तर ट्रिक काय राहते आपली व्याज वजा होत असेल तर शंभर टक्के ती प्राथमिक तूट आहे आणि वित्तीय मध्ये आरबीआय कडून घेतलेले कर्ज म्हणजे आरबीआय हा शब्दामध्ये दिसाय पाहिजे मध्ये एवढ्यावरती आयोगानं एवढ्या वेळा मेन्सला प्रीला शक्यतो टी या मेन्सला एवढे क्वेश्चन विचारले की प्रमाणापेक्षा बाहेर मग आता तुमचे सगळेच्या सगळे क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात मग आता बघा वित्तीय तूट तुम्हाला मी म्हंटल की आरबीआय वर्डिंग पाहिजे ट्रिक काय आपली आरबीआय नाही ओके तूट म्हटलं की हिथं बघा इथं सरळ सरळ व्याज आहे ना व्याज आणि व्याज हे कशाच्या संदर्भात आहे प्राथमिक तुटीच्या संदर्भात आहे अंदाजपत्रिकेतूटमध्ये काय पाहिजे दोन वेळा एकूण हा शब्द आला पाहिजे दोन वेळा एकूण हा शब्द आला पाहिजे महसुलीच्या संदर्भात दोन वेळा महसुली महसुली असा शब्द आला पाहिजे त्यावेळेस काय म्हणतात त्याला महसुली तूट असं म्हणतात म्हणजेच राजकोषीय तुटीतून जर फरक म्हणजे काय वजा करणे राजकोषीय तुटीमधून जर व्याज वजा केलं तर तुम्हाला जे भेटणार आहे ती काय भेटणार आहे सरळ सरळ प्राथमिक तुट भेटणार आहे हे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे मग बघा तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुटीचा अर्थभरणा केला जातो मग अर्थ तुटीचा अर्थभरणा आपले अर्थसंकल्पाचे तीन प्रकार आहे शिल्कीचा त्याच्यानंतर तुटीचा आणि समतोल अर्थसंकल्प समतोल अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न आणि खर्च समान असतं तुटीच्या ह्याच्यामध्ये खर्च जास्त होतो उत्पन्न कमी होतं आणि शिल्कीच्या ह्याच्यामध्ये उत्पन्न जास्त असतं आणि खर्च असतो या पॉईंटवरती पण आयोगानं बऱ्याच वेळा आत्ता जो मी पॉईंट सांगितलेला आहे ह्या अर्थसंकल्पाचे तीन प्रकार याच्यावरती पण आयोगानं कन्सेप्च्युअल क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेले आहेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर हे लेक्चर तुम्हाला जर आवडले तर नक्की लाईक करा के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा तुमचे ज्या काय मुद्दे असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगत चला धन्यवाद